मुली शिकणारे असतील किंवा नोकरी करणारे असतील ज्यांना राहण्याची जागा नाहीये, सुरक्षित वाटत नाहीये, अशा प्रकारच्या मुली तिथे येऊन राहतात आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचं त्या वस्तीत ग्रहाला नावलौकिक आहे. वास्तविक ह्या सगळ्या रोडवरून मरीन ड्राईव्हवरून आपण ज्यावेळेस गिरगाव चौपाटी तिकडून 3 बत्तीकडे राजभवनला किंवा सीएम साहेब किंवा बाकीचे मिनिस्टर राहतात तिकडच्या व्हीव्हीआयपी लोकांच्याकडे जातो त्यावेळेस हा रस्ता सतत रहदारीचा असा प्रकारचा रस्ता आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई कधी झोपत नाही, मुंबई सतत जागी असते अशा प्रकारे सातत्याने बोललं जातं आणि अशा ठिकाणी एका निष्पाप विदर्भातल्या मुलीवर अन्याय केला जातो. तिथं जी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये तिथला जो गार्ड होता त्या गार्डनीच हे कृत्य केलं. माणुसकीला काळीमा फासणारा अशा प्रकारचं ते कृत्य आहे आणि नंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केल्यानंतर माहिती अशी मिळाली की तो परराज्यातला होता, त्याच्यामुळे परराज्यात पण टीम पाठवण्याची तयारी यांनी केली. तेवढ्यात रेल्वे लाईनवर त्याची बॉडी तिथं सापडली. पोलीस तपास करतायत की बाबा हे त्याने एकट्याने कृत्य केलंय का त्याच्या जोडीला आणखी कुणी होतं, कारण चौथ्या मजल्यावर ही मुलगी राहत होती आणि दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बाकीच्या सगळ्या मुली त्यांच्या रूम्स घेऊन राहत होत्या. ही मात्र एकाच रूम मध्ये राहत होती अशी मला माहिती मिळालेली आहे आणि तिची एकटीचीच रूम चौथ्या मजल्यावर होती. खालच्या मुली तिला कधी म्हणाल्या देखील की तू एकटी वर राहण्याच्या पेक्षा खाली ये, पण ती म्हणाली नाही मी वरच ठीक आहे. आणि अशा प्रकारे तिला ते कदाचित सुरक्षित वाटलं असेल, परंतु त्या ज्यांनी कुणी कृत्य केलं तो नराधमच म्हटला पाहिजे. त्या नराधमांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तिच्यावर रेप केलाय का काय त्याच्याबद्दल पोस्टमॉर्टम केल्यानंतर आणि डॉक्टरचा रिपोर्ट आल्यानंतरच काय ते कळेल. परंतु मी आपल्या पुढं बोलणार होतो त्याच्या आधी माहिती घेतली तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अजून आमच्याकडे रिपोर्ट आला नाही. खरं तर सरकारला अतिशय शर्मिनी मान खाली घालणारी अशा प्रकारची बाब आहे. घटना सातत्याने वाढत आहेत, सरकार त्याबद्दल कठोर भूमिका खंबीर भूमिका घेत नाही हे खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी या निमित्तानं सवाल विचारू इच्छितो की आपण सगळेजण जी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पहाटे पहाटे जर अशा प्रकारच्या घटना घडतात, मी म्हणतो मुंबई नाही देशा राज्याच्या कुठल्याच कानाकोपऱ्यामध्ये मुलींना मुलांना किंवा स्त्रियांना त्या सगळ्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं मात्र घडत नाही. आणि याला पोलीस जबाबदार आहेत, याला सरकार जबाबदार आहे. सरकारने यामध्ये कठोर भूमिका घेताना दिसत नाही. वास्तविक त्याला गार्ड म्हणून कुणी ठेवलेला होता त्याची माहिती घेतलेली होती का, कारण सांगताना असं पण सांगतायत त्याचे वडील पूर्वी तिथं सर्व्हिसला होते आणि म्हणून त्याला तिथं सर्व्हिसला लावलं. अरे वडील सर्व्हिसला होते म्हणून त्याला सर्व्हिसला लावलं ह्याचं संपूर्ण चौकशी सखोल पद्धतीनं झाली पाहिजे आणि ह्याच्यातली काय वस्तुस्थिती आहे, किती जणांनी हे कृत्य केलेलं आहे. तिथल्या काही जण म्हणतात की दरवाज्यांच्या आतल्या ज्या कड्या आहेत ज्यावेळेस आपण दरवाजा आतमध्ये लावतो त्यावेळेस पण मला एका ऑफिसरनी सांगितलं की फार त्या तकलादू आहेत, जरा दणका मारल्यानंतर उघडतील अशा प्रकारचे आहेत. जर अशा प्रकारे मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये किंवा महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये सरकार निष्काळजी राहणार असेल तर सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. वास्तविक सरकारने हे झालेली घटना गृहीत धरून आपल्या राज्यामध्ये जिथं जिथं वसतिगृह आहेत
तिथे सगळ्या सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित आहेत का? सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील तो ती व्यक्ती पाहायला मिळालेली आहे आणि नंतर ती बाहेर पडलेली आहे आणि त्यांनी हे कृत्य केल्यानंतर स्वतः जातो काय, तो आत्महत्या तिथे करतो काय, मग त्यांनी आत्महत्या केली का आणखीन कुणी जोडीला होतं त्यांनी त्याला तिथे रुळावर ढकललं आणि म्हणून तोही पुरावा त्यांनी नष्ट केला आणि मुलीलाही संपवलं, हे असे अनेक बाबी पुढे येतात, अनेक शंका त्याला त्याच्यामधनं जागा मिळते. मी विरोधी पक्षनेता म्हणून संबंधित ज्यांच्याकडे तपास आहे त्यांनाही सांगितलं की बाबा ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये खोलवर जाऊन धागे दोरे कुठपर्यंत पोहोचतायत आणि कोण ह्यामध्ये जबाबदार आहे या सगळ्याचा छडा लावला पाहिजे.